आज महाराष्ट्राच्या शेतमजूर युनियन लालबाव तर्फे बेमुदत धरणे आंदोलनाची आज दिलेली आहे. नांद्रा येथील चंद्रपान किटकुल सोनळे यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल आजपर्यंत घेतली नाही गेली आहे. कारण की त्या नांद्रा गावामध्ये दारूचा धंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की आज पूर्ण कुटुंबाचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असताना तालुका पोलीस प्रशासन एस पी साहेब यांच्याकडे अर्ज दिलेले असं असताना सुद्धा यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. यासाठी आज धरणे आंदोलनाचे आवाज दिलेला आहे. कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेडच्या कंपनीने या काही लोकांकडून लाखो रुपयाच्या संख्येने पैसे उकडून आता मॅच्युरिटीची जेव्हा वेळ आली तर मॅच्युरिटी देण्यासाठी नाकारते. तर अशा पद्धतीने लाखो रुपयाचा घोळ करून कंपनी आज यांना मॅच्युरिटी देण्यास नाकारत असल्यामुळे आज यांच्यावर जीवन मरणाचा प्रश्न उद्भवलेला आहे. त्यासाठी आज धरणे आंदोलनाचा आवाज आपण दिलेला आहे. याच्यानंतर महाराष्ट्र राज्य संघटनेचे विजय पवार बोलले. एक मिनिट जोरात बोल. मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार चालू आहे या हिंसाचाराला निमूटपणे या हिंसाचाराला गुट्टूपासून एकीकडं केंद्र सरकार हे पाठिंबा दिल्यासारखं करत आहे. दुसरीकडं मोठ्या प्रमाणात मणिपूरमध्ये जाती हिंसाचार आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. आता मध्ये दोन मैत्री महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे. हे सगळं जे आहे निमूटपणे गुप्तूपासून मोदी सरकार बघत आहे. याचा या ठिकाणी जळगाव जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्यानंतर घरकाम कामगार संघटना बांधकाम कामगार संघटना आणि आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना हे या ठिकाणी थांबून या सरकारचा निषेध करत आहे. आणि महिलांवर अत्याचार होत असताना सरकारने निमूटपणे न बघता ताबडतोब कारवाई केली पाहिजे. आणि जे धीरेन सिंग मुख्यमंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे व मणिपूरमधली परिस्थिती ही हाताळली पाहिजे व त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई केली पाहिजे. त्याचं नाव विजय पवार. हे आंदोलन इथे कसे राहते आम्ही. एक मिनिट थांब.